अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेत्रा वहिनींना उमेदवारी मिळाली पाहिजे, नेत्रा वहिनींना उमेदवारी मिळाली पाहिजे, नेत्रा वहिनींना उमेदवारी मिळाली पाहिजे, नेत्रा वहिनींना उमेदवारी मिळाली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित बारामती लोकसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांना उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी मी आणि दौंड शहरातील आणि तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी माननीय प्रफुल्लभाई पटेल तसेच प्रांताध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब यांच्याकडे केलेली आहे। ती मागणी करायचं मुख्य कारण म्हणजे सुनेत्रा वहिनींचा बारामती तालुका, इंदापूर, दौंड आणि इतर तालुक्यांमध्ये त्यांचा जो इतर संस्थांमार्फत म्हणजे एन्व्हायरमेंटल फोरम असेल आणि ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्या सर्व संस्थांमधनं ज्या त्यांचा जो संबंध आलेला आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सुनेत्रा वहिनी पवार ह्या आमच्या खासदार म्हणून योग्यच ठरतील अशी आम्हाला 100% खात्री आहे। प्रफुल्ल पटेल साहेब आणि तटकरे साहेब हे दोघेही सध्या अधिवेशन चालू आहे संसदेचं, त्यामुळे दिल्लीत आहे। या संदर्भात त्यांनी आपली जी मागणी आहे ती लेखी पत्राद्वारे पाठवा असं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि नंतर फोनवर चर्चा झाली त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं पडलं की हा एकत्रित निर्णय होणार आहे, त्या मागणीचा तुम विचार करू असं त्यांच्याकडनं आलेलं आहे। आता कसं झालेलं आहे, तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदेगट सर्व एकत्र आलेले आहेत आणि ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वी खासदार होते त्या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच म्हणजे ज्या त्या पक्षांना सोडायचं असं एक धोरण सार्वजनिक धोरण या तिन्ही पक्षांचं आलेलं आहे असं कळतंय, त्यामुळे ही जागा 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटणार। अजित पवार यांनी बारामतीमध्ये उमेदवार म्हणूनच येणाऱ्या खासदार किल्ल्यांना आमदार किंवा विशेषतः खासदार किल्ला तर याची सुवास्था आहे की नाही, मी म्हणजे त्यांचं असं म्हणणं पडलं की जो कोण उमेदवार असेल ते देतील, तो ते स्वतः मी उभे आहे असं समजून त्या ठिकाणी मतदान करावं अशी त्यांची अपेक्षा आहे। नाही तसं मी नाही म्हणणार सुतवाच म्हणून, आता ही आमची मागणी, आता त्यांच्या मनात काय असेल तर हे मी नाही सांगू शकत। त्या ठिकाणी बोलणं नाही, तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन किंवा पत्राद्वारे मागणी करणं हे कुठेतरी अजित पवारच्या असल्यामुळे सामने नाही तसं काही नाहीये। अजित दादांचा विषय वेगळा आहे, त्यांनी बारामतीमध्ये हा विषय घेतलेला आहे। आता हा आम्ही विषय कधी घेतलेला आहे की ज्या वेळेला पक्ष आणि चिन्ह हे ज्या वेळेला आमच्या दादांच्या बरोबर त्या ठिकाणी आलेलं आहे तेव्हा आम्ही ही मागणी केलेली आहे। आता सगळं पिक्चर अगदी क्लिअर झालेलं आहे किंवा आपल्याला हे चिन्ह मिळणार, त्याच्यामुळे ह्या चिन्हाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत सुनेत्रा वहिनींनी उमेदवारी करावी अशी आमची त्या ठिकाणी विनंती राहील। आपण बऱ्याच दिवसापासून दौंडच्या राजकारणात एक व्यक्तिमत्व नकार केलं होतं, परंतु दौंडमध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाले, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कशा पद्धतीने सद्यस्थितीत तरी दौंडची परिस्थिती एकदम चांगली राहील। त्याचं मुख्य कारण म्हणजे तीन पक्षांचं सरकार वरती आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे आणि जिल्ह्यात सुद्धा आहे, त्यामुळे सगळ्यांना जे उमेदवार देतील म्हणजे राष्ट्रवादीचा उमेदवार असलं तर त्या ठिकाणी सर्वांना हे काम करावंच लागत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्हाला या ठिकाणी चांगलं मताधिक्य प्राप्त होईल।